मेळघाट तालुक्यातील युवराश्रम येथे लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. तब्बल 53 वर्षाची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची सोमवारी दुपारी 3 ते 5 वाजेदरम्यान तब्बल 3 लाख भाविकांच्या महापंगतीने सांगता झाली. या महापंगतीने सामूहिक महाप्रसाद सेवनाचा लाभ घेणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा नवा विक्रम प्रस्थापित झाला होता. सामूहिक शक्तीची भक्ती दाखवीत 50 एकराच्या परिसरात एकाच वेळी 53 पंगती बसल्या होत्या. त्यातही विशेष बाब म्हणजे कोणतीही अस्वच्छता न करता ही महापंगत उठली. सर्व भाविकांचे विवेकानंद शिक्षण संकुलातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी कुमकुम चंदन तिलक लावून धूप आरती ओवाळून पूजन केले. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते महाप्रसाद वाढून प्रसाद वितरणास सुरुवात झाली होती. यावेळी वस्त्र उद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, आश्रमाचे ज्येष्ठ विश्वस्त दादासाहेब मानधाले, अध्यक्ष आर बी मालपाणी, शंकर भारती महाराज, जाधव महाराज, सभापती माधवराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते देवानंद कायंदे, वसंतराव देशमुख, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव नवघरे, सिद्धेश्वर पवार, सिंदखेड राजा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रेंडे, राजेंद्र गवई, हरिभाऊ पडगान, भाजप नेत्या मंदाकिनी कंकाळ, जिल्हा अध्यक्ष महिला आघाडीच्या अर्चना पांडे, भाजप नेते शैलेश देशमुख, माजी उपसभापती बबनराव लहाने, संपतराव देशमुख, भाजपा नेते केशवराव देवडे, मधुकरराव गवई, सतीश ताजने आदींची उपस्थिती होती. स्वामी विवेकानंद पूजनीय शुकदास महाराज यांचा नामघोष आकाशात निनादला होता. विवेकानंद आश्रमाचे संस्थापक निष्काम कर्मयोगी संत पूजनीय शुकदास महाराज यांनी सुरू केलेला हा महासोहळा पहिल्यांदाच त्यांच्या पश्चात पार पडला. दरवर्षी या विराट स्वरूपाचे ते दर्शन घेत असत. तब्बल 200 क्विंटल गव्हाची पुरी व 151 क्विंटल वांग्याची भाजी यांचा महाप्रसाद 50 एकराच्या परिसरात सुमारे 3 लाख भाविकांना 101 ट्रॅक्टर्सद्वारे वाटप करण्यात आला. त्यासाठी परिसरातील 350 गावातील 4000 स्वयंसेवकांसह विवेकानंद शैक्षणिक संकुलातील विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी योगदान दिले होते. महाप्रसाद स्थळावरील मनोऱ्यावरून वेदांतचार्य गजाननदादा शास्त्री यांचे बहारदार सूत्र संचालन सुरू होते. त्यांनी शंखध्वनीसह केलेल्या स्वामी विवेकानंद व शुकदास महाराज यांच्या जयनाम घोषाने आसमंत अक्षरशः निनादून गेला होता. लाखो भाविकांच्या मुखातून हा जयघोष उमटला होता. महापंगतीच्या सुरुवातीस विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाविकांचे पूजन करून त्यांना कुमकुम चंदन तिलक लावला. त्यानंतर मंत्री महोदयांच्या हस्ते भाविकांना पुरी भाजीचा प्रसाद वाटप करून महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात आली. शिस्तबद्धपणे या लक्षावधी भाविकांनी भावपूर्ण वातावरणात हा महाप्रसाद सेवन केला. यावेळी साखरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सर्व धर्म समभाव पाळला जातो आणि कोणत्याच प्रकारचा इथं भेदभाव केला जात नाही. प्रत्येक धर्माच्या मुला मुलींना अतिशय निःशुल्कपणे आणि वर्षभर शिक्षण दिले जाते. KG पासून BA पर्यंत या ठिकाणी मोफत शिक्षण दिले जाते. पूर्ण संपूर्ण परिसरामध्ये हा जो आश्रमाचा परिसर एक नंदनवन फुललेला आहे आणि ओसाड जागेमध्ये पूजनीय सुखदास महाराजांनी या ओसाड जागेला नंदनवन केलेलं आहे. आणि ही जी पंचकोशीमधील जी आमची सगळी जनता आहे सर्व एका जीवाने आणि सर्व धर्म समभाव विसरून एकत्र कार्य करत असतात त्याच्या वेळी सुद्धा. आणि संपूर्ण परिसर हा सुद्धा महाराजांनी नंदनवन फुलवला आहे. या ठिकाणी खरोखर दीनदलितांची सेवा पूजनीय सुद्धा महाराजांनी सतत 70-80 वर्षापासून या ठिकाणी हा जो सोहळा आहे हा स्वामी विवेकानंदाच्या जन्मोत्सवानिमित्त पाळला जातो. आणि अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी जात आहे आणि संपूर्ण
जगाचा जगाला या ठिकाणाहून संदेश हा दिला जातो की सर्व धर्म समभाव पाहण्यासाठी आपण एक वेळ या यात्रेला निश्चित भेट द्यावी अशी सर्वांना या स्वामी विवेकानंदाच्या आश्रमातर्फे मी नम्र विनंती करतो.